आज मराठ्याच्या पोराला आरक्षणाची गरज आहे, ती मागणी रास्तपणे चालू असताना छगन भुजबळ साहेबांना मला एवढंच म्हणायचंय, तुम्हाला जसं आरक्षणाच्या विरोधात बोलता येतं त्याच पद्धतीनं हे ओबीसीचं शेत आहे, तुम्हाला ओबीसीचा एवढा जर कळवला असेल, हे ओबीसीचं शेत आहे, त्या शेतकऱ्याच्या कापसाला काहीच नाही, आता पाऊस नाही, पेरणी होऊ शकत नाही, ज्वारी पेरू शकत नाहीत, हे ओबीसीचं शेत आहे, तर तुम्हाला याबद्दल कळवळा का येत नाही? कधीतरी शेतकऱ्याबद्दल आंदोलन तुम्ही केलंय का? फक्त मराठा समाजाला आरक्षण मिळू नये म्हणून तुमची आंदोलनं चालू आहे होणार आहेत झालेत आणि विरोधात बोलतात, आम्हालाही तुमचा कळवळा लालसता, ह्याबद्दल बोला, त्याच्याबद्दल मीटिंग घ्या, आंदोलन करा, त्याच्यात सगळे सहभागी होतील ना, परंतु नाही, तुम्हाला तुमची खुर्ची टिकवण्यासाठी फक्त मराठ्यांच्या आरक्षणाला विरोध करायचा आहे, या शेतकऱ्याच्या जे काळजाला लागायले त्याच्याबद्दल तुम्हाला बोलायचं नाही, अरे मराठ्याच्या शेताचं आणि मराठ्याचं सगळं नुकसान झालंय, पण कमीत कमी ओबीसीच्या शेतासाठी त्या शेतकऱ्यासाठी एखादं आंदोलन करा, म्हणजे त्या बिचाऱ्याचं जीवन आणखीन चांगलं होईल, तुम्ही ओबीसीचे नेते आहेत आम्हाला मान्य आहे, परंतु ओबीसीसाठीच बोला, शेतकऱ्यासाठी बोला, नुसता मराठ्याला विरोध करून ते चालणार नाही, कारण तुम्ही एक जिम्मेदार व्यक्ती आहेत, एखाद्या समाजाला त्याच्या हक्काला विरोध करू नका, हे जे शेतकरी ह्यानं फाशी घेऊन जरी मेला तरी त्या ठिकाणी तुम्ही काही बोलणार नाही, फक्त तुम्हाला तुमचं पद टिकवण्यासाठी ओबीसी म्हणजे लोगो तयार करण्यासाठी तुम्ही तळमळ करत आहात, जर तुम्हाला तळमळ असती समाजाची ओबीसीची तर या शेतकऱ्यासाठी याच काय हजारो शेतकरी ओबीसीचे त्यांच्यासाठी एखादं आंदोलन केलं असतं, बोललं असतात, ह्याच्यानंतर तुम्हाला समजून सांगणं म्हणजे आमचा मूर्खपणा, छगन भुजबळ यांना माझी एकच विनंती, त्यांनी ओबीसी लोकांकडेच लक्ष द्यावा पण शेतकऱ्याकडे पण द्यावा, नुसतं आरक्षणाचा मुद्दा हा खूप महत्त्वाचा नाही आहे, त्यांचं जीवन आज महत्त्वाचं आहे, मराठ्याला तुम्ही मदत करू नका, मराठ्याचं असे वाटवण झालंय आणि तसंच झालंय की तुम्ही करणारच आहेत करायलात, आणि मित्रांनो छगन भुजबळ साहेबांना आपल्या एवढीच विनंती की त्यांनी मराठा आरक्षणाला विरोध करण्यापेक्षा या शेतकऱ्याचा मुद्दा उचलला तर आम्हाला त्यांचा फार गर्व होईल, जय जिजाऊ जय शिवराय।